सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल, मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे, विषय मराठी, इयत्ता 9वी, लेक्चर 8, टॉपिक नेम या झोपडीत माझ्या। या कवितेतील घटक आहेत कवी परिचय, कवितेचा भावार्थ, शब्दार्थ। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या झोपडीत माझ्या ही राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कविता बघणार आहोत। कवीचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर, जन्म झाला 1909 आणि मृत्यू झाला 1968। संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावातून गुरुदेव सेवा मंडळे त्यांनी स्थापन केली। या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। हा झाला कवी परिचय। आता आपण या कवितेतील आशय बघणार आहोत की नेमकं या कवितेमध्ये कवींनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा, सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचेच वर्णन या प्रस्तुत कवितेत कवींनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण ही कविता बघणार आहोत। ही कविता सात कडव्याची असून या सर्वप्रथम आपण ही कविता काय करू चालीवरती अगोदर म्हणून घेऊया। तर बघा, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। जाता तया महाला मज्जा व शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या।
राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या पाहुनी सौख्य माते देवेंद्र तो हिलाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ही कविता आपण चालीवर म्हणून घेतलेली आहे. आता आपण या कवितेतील प्रत्येक कडव्यांचा अर्थ समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम बघा जे काही ते ध्रुवपद आहे. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे एखाद्या राजाला राजमहालात जी सुखे मिळाली असतील ती सर्व सुखे माझ्या झोपडीत मला लाभलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं इथे संत तुकडोजी महाराज यांनी झोपडी आणि राजमहाल या दोघांमध्ये तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी सुख राजाला राजमहालात मिळाली असतील ती सर्व सुखे माझ्या या झोपडीत मला लाभलेली आहेत. हे झालं ध्रुवपदांचा अर्थ. पहिलं कडवं बघा. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. आणि अशा पद्धतीनं अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे ने रात्री आकाशातील चांदण्याकडे ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या माझ्या झोपडीत मिळते. आणि खरोखर मी नेहमी देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो. आणि अशा पद्धतीनं या पहिल्या कडव्यामध्ये संत तुकडोजी महाराज सांगतात की या अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे ने रात्री आकाशातील चांदण्यांकडे ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या माझ्या झोपडीत मिळते. आणि या झोपडीतूनच मला देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो. हा झाला या पहिल्या कडव्याचा अर्थ. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघा. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. खरोखर महालांमध्ये तिजोऱ्यांमधून धन साठवून ठेवलेले असते त्यावर सक्त पहारे ठेवले जातात तरी सुद्धा तेथे चोऱ्या होतात. परंतु माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत ती सताड उघडी आहेत. माझ्या झोपडीला चोरांचे अजिबात भय नाही कारण चोरण्या इतपत दौलत माझ्या झोपडीत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारेकऱ्यांची आवश्यकता नाही किंवा तिथे पहारे सुद्धा नाहीत. आणि मग अशा पद्धतीनं हे जे काही राजवाडे आहेत तर या राजवाड्यामध्ये काय आहे की भरपूर प्रमाणात धनदौलत साठवलेली आहे. त्या कारणाने तिथे काय झालेलं आहे त्या तिजोऱ्यांवरती सक्त पहारे ठेवले जातात. परंतु माझ्या झोपडीमध्ये या चोरण्या इतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारे नाहीत किंवा कुठलीच अशी भीती नाही. नंतरचं कडवं बघा काय सांगितलेलं आहे. जाता तया महाला मज्जा व शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. बघा. जाता तया महाला मज्जा व शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. आणि अशा पद्धतीनं
ज्यावेळेस तुम्ही राजवाड्यात जाल तर राजवाड्यात तुम्हाला परवानगी शिवाय आतमध्ये त्या शिरकाव करता येणार नाही. लगेच तुम्हाला तिथे त्या गेटवरच किंवा दरवाजावर अडकाव होईल किंवा अडवल्या जाईल आणि हा शब्द अडकाव हा शब्द तिथे असतो. परंतु कवी सांगतात की माझ्या झोपडीत मात्र येण्यासाठी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रमाणात तुम्हाला भीती वाटणार नाही. झोपडीत सर्व माणसांचे काय असते, खुले स्वागत आहे. आणि आताही बघा की एखाद्या राजाच्या घरी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या घरी जर आपल्याला जायचं असेल तर निश्चितच आपल्या मनामध्ये भीती निर्माण होत असते की आपल्याला तिथे जाता येईल का, कुणी अडवेल का. परंतु इथे मात्र झोपडीत येण्यासाठी तुमच्या मनामध्ये तुम्हाला कुठलीही भीती बाळगायचं कारण नाही. कारण की झोपडीत सर्व माणसांचे काय आहे, खुले स्वागत आहे. हाच या कडव्यातून कवींना अर्थ सांगायचा आहे. नंतरचा कडवा बघा. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. बघा, महालांमध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात आणि कंदील झुंबरांची अशी रोषणाई केलेली असते, कारण तो राजमहालच नाही का. आणि मग अशा पद्धतीनं माझ्या झोपडीत जमिनीवर पोहोडणे हाच सन्मान आहे आणि धरती म्हणजे या धरतीचाच काय आहे, माझ्या झोपडीला असा बिछाना आहे. आणि मग अशा पद्धतीनं कवी या कडव्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात आणि कंदील झुंबरांची रोषणाई केलेली असते, परंतु माझ्या झोपडीत मात्र जमिनीवर पोहोडणे हाच सन्मान आहे आणि या धरतीचाच हा एक काय आहे, बिछाना आहे. नंतरचं कडवं बघा की नंतरच्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. या माझ्या झोपडीत कोणीही प्रेमाने या नि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये जा करताना कुणाच्याही मनावर असं दडपण असत नाही का. राजवाड्यात जर जायचं असेल तर आपल्या मनामध्ये दडपण असतं, परंतु माझ्या झोपडीत येण्यासाठी तुमच्या मनावर कुठलंही दडपण असणार नाही. तर काय कवी काय सांगतात, येता तरी सुखे या, माझ्या झोपडीत येतानी प्रेमाने या आणि येथून या झोपडीतून प्रेम घेऊन काय करा तुम्ही, प्रेमाने जा. असा या कडव्यातून कवीला अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतरचा शेवटचा कडवा बघा काय सांगितलेला आहे. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तो हिलाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. की झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. इंद्र म्हणजे देवांचा देव, हा इंद्रदेव. खरोखर माझ्या झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो आणि माझ्या सुखाचा हेवा त्याला वाटतो आणि म्हणून माझ्या झोपडीत नेहमी काय आहे, सुखशांती नांदत आहे. अशा पद्धतीनं या सहा कडव्यातून कवी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या झोपडीत माझ्या म्हणजे झोपडी आणि महाल यामध्ये काय सुख आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथं या सहा कडव्यातून कवींनी केलेला आहे. तर पहिल्या कडव्यामध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे हे सर्वांना माहीतच आहे की हे प्रथम ध्रुवपद सांगितलं, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व सुख ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे एखाद्या राजाला महालात जी सुखे मिळाली असतील ती सर्व सुखे माझ्या या झोपडीत मला लाभलेली आहेत. दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, मस्तपैकी भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. मग अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचं नि रात्री आकाशातील चांदण्याकडे ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत मिळते आणि खरोखर देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात, महालांमध्ये तिजोऱ्यामधून धन साठवून ठेवलेले असते, त्यावर सक्त पहारे ठेवलेले असतात, तरीसुद्धा तेथे काय होतात, चोऱ्या होतात. परंतु माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, ती सताड उघडी आहेत. कारण माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही आणि चोरण्या इतपत दौलतसुद्धा माझ्या झोपडीत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारेकऱ्यांची आवश्यकता
नाही. आता नंतरचं कडवं काय सांगितलेलं आहे बघा, की राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही. अटकाव हा शब्द तिथे असतो, परंतु माझ्या झोपडीत येण्यासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारची भीती वाटणार नाही. झोपडीत सर्व माणसांचे खुल्ले स्वागत आहे, कुणीही या. आणि नंतरच्या कडव्यामध्ये की महालांमध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात, ने कंदील झुंबरांची रोषणाई केलेली असते, परंतु माझ्या झोपडीत जमिनीवर पोहणे हाच सन्मान आहे. धरतीचाच एक प्रकारचा का आहे बिछाना आहे. नंतरच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघा, माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या, ने तिथून प्रेम घेऊन प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये जा करताना कुणाच्याही मनावर असं दडपण किंवा भीती असत नाही. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी सांगतात की झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून शेवटी इंद्रही मनात लाजतो, आणि माझ्या सुखाचा हेवा त्याला वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती नांदत आहे. अशा पद्धतीनं झोपडी आणि महाल या दोघांमधील सुखांचा इथं फरक इथं सांगण्याचा प्रयत्न सहराष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलेला आहे. तर या कवितेतील काही कठीण शब्द जे आहेत ते आपण बघणार आहोत. महाल म्हणजे राजवाडा, प्रशस्त घर, सौख्य सुखे, वैभव प्राप्त झाली म्हणजे मिळाली लाभली, भूमी म्हणजे जमीन, प्रभू नाम म्हणजे देवाचे नाव, भजन नित्य नेहमी सतत, पहारा म्हणजे रखवाली, नजर कैद, तिजोरी खजिना पेटी, तया म्हणजे त्या, मज्जाव अटकाव निर्बंध, श्यामदाने काचेचा दिवा, झुंबर माने सन्मान, सुखे आरामात, त्यानंतर सुखाने बोजा वजन, इथे अर्थ दडपण धाक, माते म्हणजे माझे, देवेंद्र म्हणजे इंद्र हा देवांचा राजा, लाजे म्हणजे शरमतो सदा नेहमी, त्यानंतर विराजे शोभते नांदते. तर अशा पद्धतीनं या कवितेतील आपण कठीण शब्दार्थसुद्धा बघितलेले आहेत. काही अडचण नाही, सर्व अर्थसुद्धा आपण कडव्यांचा अर्थ बघितलेला आहे. ही कविता आपण सर्वांनी चालीवरसुद्धा काय करायची म्हणायची आहे, आणि मी मला जसं जमेल तशा त्या आवाजामध्ये तुमच्यासमोर ही तालासुरात आपण कवितासुद्धा म्हणलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही कविता इथे संपली. आता नेक्स्ट लेक्चर असेल आपलं 9 आणि टॉपिक नेम आहे दुपार. थँक्यू.